क्रिकेट का महासंग्राम और फिर मास्टर का ब्लास्टर भी आप देखेंगे। साइनाथ उधमी ने सीम साइनाथ कर्णधार आपल्याला विनंती करतो आमच्या कॉम्बॉक्स च्या खाली या कमिटी मेंबर आपल्याला भेटा। साईनाथ कोथंबीर सीम आपल्याला विनंती आहे का पुन्हा कमिटी मेंबर यांना भेटून घ्यावं। कर्णधार मॅच ऑन फॉर टॉस गेंद बॉल तुम्हें खेला जब तक गेंद को फील किया जाएगा गेंद आती भी लॉन्ग ऑन पर जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन बदली होता हुआ दूसरे रन की मांग है। अब ये मैच का महासंग्राम आप देख रहे हैं पहले फेरी था शेवर था सामना बिग फाइट बिग ब्रो आपके सामने चलता हुआ इसके बाद दूसरे फेरी की शुरुआत आप देखेंगे। मैं चाहूंगा कि हेमू सर आप आइए कॉम बॉक्स में कट कर दिया पॉइंट पर खिलाड़ी है ले लिया बल्लेबाज कौन बड़ी मछली जाल में आती हुई एक मधुर संगीत भी आता हुआ मैदान पर कमांड श्री डीजे। न्यू बैटर मैदान पर आ रहे हैं धनंजय आप देखेंगे संजय नॉक स्ट्राइक पर हैं गेंदबाजी पर अक्षय बेहतरीन पहली गेंद पर दो रन बने थे मौका था वो मौके को गवाया मगर दूसरी गेंद पर कट करने के बल्लेबाज और पॉइंट पर पकड़े गए। आउट साइड पर मिड विकेट पर गेंद हवा में खिलाड़ी उस कैच के नीचे है ये कैच ऑफ लॉलीपॉप था गिरा दिया। अब बड़े बल्लेबाज को आपने मौका दिया है ये मौका दिया है या फिर ये मौके को गवाया है ये तो आने वाला वक्त कहलाएगा क्योंकि मौके बार बार नहीं आते मौके को बनाना चाहिए। ये क्या चुड़ा है कि ये मैच छूटेगा तो आने वाला वक्त कहलाएगा मगर आप कहते हैं ना ये क्रिकेट के मैदान पर चुकीला माफी ना मिजान ये गलती नहीं होनी चाहिए क्योंकि आपके हाथ पर गेंद लगी तो ये कैच बनना चाहिए था। अक्षय की अगली गेंद फिर ऑन साइड खेलने के अंपायर के बाद अपील हुई और अंपायर ने कहा यस बैट का किनारा विकेट कीपर का सहारा बल्लेबाज कौन विकेट गीता हुआ मधुर संगीत आता हुआ जवाब मिलता हुआ। कोशिंबीर टीम कर्णधार आपल्याला विनंती आहे का आपण आमच्या समालोचनापेक्षा का खाली या कर्णधार आपल्याला विनंती आहे का आपण त्वरित टॉस बॉक्स कॉम बॉक्सच्या खाली या अशी तुम्हाला विनंती करतो आमच्या तिकडे कमिटी मेंबरांना आहेत। पंथांचा निर्णय अंती नाही पंचाची कोणी वाद घालू नका अशी तुम्हाला विनंती करत आहे। डिवेन लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहे आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांत प्रेक्षकांत आलेल्या पाहुण्यांत मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। नारंगी ग्रामसभेला नारंगी एन सी सी ट्रॉफी 2024 थरार 25वा वर्ष आपण पाहत आहे क्रिकेटचा महासंग्राम सगळं खेळाडूंचं हार्दिक स्वागत तमाम आमच्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत तमाम आमच्या लाडकी प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे। हे प्रेक्षक आहेत मधून हे क्रिकेट रसिक आहेत आणि मंचावर आमचे पाहुणे आहेत हा मंच आमच्यासाठी आहे बिग फाईट बिग लढत आप देख रहे हैं क्रिकेट प्रेमी इस मैदान पर हमारी जनता है तो ये क्रिकेट प्रेमी हमारे काम के हमारे मंच पर हमारे मेहमान हैं तो ये मंच हमारे काम का है।
ऑन साइड पर गेंद को खेल दिया, गेंद स्क्वायर लेग क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा, मिड ऑफ से खिलाड़ी जाकर गेंद को कलेक्ट करते, थोड़े से बफल हुए, दो रन आसानी से पूरे हो जाएंगे। इस दो रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 6 रनों पर। अगली गेंद शेष के लिए आती भी, लो फुल टॉस बनाकर गेंद को खेल दिया मिड ऑफ पर, जब तक गेंद को फील किया जाएगा, एक बेहतरीन फील्डिंग का नजारा, एक रन रोकने में नाकाम रहेंगे खिलाड़ी। इसके साथ रन संख्या जा पाती हुई 7 रनों पर। पहले ओवर का खेल समाप्त, पावर प्ले का ओवर में मेला नहीं लुट पाया, मगर दो बल्लेबाजों को डगआउट का रास्ता नापना पड़ा, मगर आने वाली 12-18 गेंदों की कहानी क्या होगी, एक ब्रेक के बाद फिर से लौटेंगे मैदान के अंदर। कमांडी जय श्री। शुक्रिया डीजे। पहला षटकांत खेल पूर्ण होता है, धाव संख्या होती थी 7। गुरुनाथ गेंदबाजी बढ़ाते हुए, गुरुनाथ अगर हैट्रिक लेते हैं तो 500 रुपये का इनाम भले लोकंडे साहब यांच्याकडून दिले जातील। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, गेंद हवा में, पहली गेंद पर मिलेगा मौका और मौका मिल गया, मिल गई सफलता, बल्लेबाज कौन, विकेट की तावा मधु संगीत आता हुआ। आए हुए तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का फिर से हार्दिक स्वागत है नारंगी के इतिहासी मैदान पर। नारंगी नाम से बोला नारंगी। अब हम बात एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार महासंग्राम क्रिकेट से बात है। पहला चेंडूवर गड़ी बात करने में तेज बैठो, हैट्रिक वर 500 रुपये तो बख्शी जाए पाऊया, दोन चेंडूवर अजून दोन गड़ी बात करने में तेज बैठोगा, ड्राइव किया जाता चेंडू तो मिडापला। चला आमचे तमाम विजय संघ कर्णधार आपल्याला विनंती करी जाते का आपण या आमच्या कॉम्बॉक्सच्या खाली, आपल्याला ड्रॉ केला जातोय। तमाम हमारे कप्तान जीते हुए टीमों के कप्तान से विनंती की आप आइए, ड्रॉ किया जाएगा। आउट साइड खेलने की अपील हुई, अंपायर ने कहा आउटस्टम्प छोड़ती हुई गेंद थी, गेंद थर्ड मैन पर जा रही है, वहां पर बफल हुए खिलाड़ी, लेग बाई का इशारा आता हुआ। आमचे तमाम कर्णधार आपल्याला विनंती आहे की त्वरित आमच्या काम बॉक्स खाली या समालोचन पेक्षाच्या खाली तिकडे ड्रॉ केला जाणार आहे, आणि या दोन्ही संघामधून एक एक प्रतिनिधी आपल्याला पण विनंती, आपण या ड्रॉ केला जाणार आहे। जे 5 संघ कर्णधार आहेत, ऑन साईडला चेंडू येतोय, लॉंग ऑन रिझम, चेंडू हवामध्ये पाहूया झेल होईल का, अजून एक गडी बाद फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला, चौथा झटका येतोय। बाद चलिए नई बैटर मैदान पर आ रहे हैं सुरेश,
मगर अब थोड़ी देर के बाद और एक बेहतरीन आवाज आपके कानों तक पहुंचा जाएगी। धनंजय बाड़ील खोपड़ी का एक बुलंद आवाज आपके सामने भी पेश किया जाएगा। एक लाजवाब मेजबानी क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं। बेहतरीन गेंदबाजी हो रही है, थोड़ा सा रन अप पे चुकते हुए, ये रुकना बहुत पसंद करते हैं और रुकना भी चाहिए अगर आप गेंदबाजी के रनअप में चुकते हैं तो। चार विकेट गंवाई है टीम ने 9 रनों पर। अब गेंदबाजी बेहतरीन हो रही है, बल्लेबाजी का जलवा होना चाहिए। ऑन साइड खेलने चाहे मगर लेग स्टंप के बाहर, अपील जरूरी, अंपायर ने कहा बैट और गेंद का कोई संबंध नहीं और गेंद वाइड का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। शुक्रिया धनंजय बाड़ील, आपका भी बहुत बहुत आभार। हर वक्त में इस टूर्नामेंट हो या फिर कोई भी टूर्नामेंट हो, नारंगी के मैदान पर हर हमारे समालोचकों का भरना हमें देखने को मिलता हुआ। और थोड़ी देर के बाद खोपड़ी का एक बुलंद आवाज आपके सामने भी पेश किया जाएगा। युवा का समालोचक जिन्होंने अपनी पालघर जिला में छाप छोड़ी, अपनी आवाज़ की गूंज के साथ हर खिलाड़ियों का, हर जनताओं का जीत जीतने वाली आवाज थोड़ी देर में आपके सामने पेश की जाएगी। अगली गेंद आउटसाइड खेलने के, बैट और गेंद का कोई संबंध नहीं, अपील कर रहे विकेट कीपर मगर हम पाने का बैट और गेंद का कोई संबंध ही नहीं हुआ। गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। हाँ तो बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए मगर एक एक गेंद बिंदी आएगी, प्रेशर बढ़ेगा क्योंकि 10 रन बने हैं, 4 विकेट अपने गंवाए हैं। ऑन साइड पर गेंद को मोड़ दिया, गेंद मिड विकेट पर जाती हुई, जब तक तो गेंद को फील किया जाएगा, 1-2 में तब्दील करना चाहते, कॉलिंग हो, रन आउट का मौका है। बेहतरीन फील्डिंग, बेहतरीन थ्रो आता हुआ, कॉलिंग होने चाहिए, यस नो वेट, ये कॉल टूटा, आपका दिल टूटेगा, आप मैदान के बाहर आ जाएंगे। चलिए आइए तो थोड़ी देर बाद मैं चाहूँगा कि धनंजय बाड़ील आए, उनकी आवाज़ भी इस मैदान पर गूंजनी चाहिए। ठीक, हेलो हेलो धनंजय, ठीक हाल, ठीक हाल, ठीक हाल, टेस्ट, हेलो, ठीक। पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू या सर्वांचं पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसीसी चषक 2024 पर्व 25वा रौप्य महोत्सव, क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये सर्वांचं स्वागत। बागपूरला गेले चेंडूला खेळण्याचा प्रयत्न सुरेश घरत, मॅन फ्रॉम खंदरपाडा, फुटीप्लचं क्रिकेट ज्यांनी मात्र खेळताना पण ज्यांना पाहिलेलं आहेत ते सध्या मैदानावरती आपण बॅटिंग करताना पाहू शकतायत। धावफलक्यावरती धावा लगावल्या गेल्यात 14, 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला, धावा धावफलक्यावरती 14। पुढचा बॉल पुन्हा वैभव पवार, फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक, ओहो वॉट अ कॅच, सुंदर कॅच, टिपला, सेलिब्रेशन सुरू झालंय, फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेने, मिड ऑफ मध्ये चांगला कॅच, कॅरी गॉन।
पहा स्क्रीनवरती आपल्या. ओव्हर द विकेटने गेले वैभव पवार, फटका खेळत होता संजय कनेराला, मिड ऑफचा अगदी डोक्यावरून खेळायचं होतं पण गुरु होते, गुरुनं चांगला कॅश कॅरी केला मिड ऑफ मध्ये, सेलिब्रेशन तिथे करताना पाहायला मिळाले. फलंदाज बाद, विकेट मैदानावरती महत्वाची विकेट आलं आहेत. धावा धाव फलकावरती आम्हाला सांगतात दितांशु पाटील 14 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. सध्या आपण पाहिलं डिजिटल स्कोरच्या माध्यमातून जयेश जम्बो या नावाने प्रसिद्ध असणारे कॅमेरामॅन नयन तांडेल, धनंजय मांगेला सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रोहित चौधरी प्रोफेशनल कॅमेरामॅन सध्या कॅमेरा वर्क करत आहेत. पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, चेंडू खेळलाय हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, गोलंदाज वैभव पवारनं आता कॅच सोडलाय मैदानावरती. कॅचेस विन द मॅचेस, पकडू कॅच जितो मॅच, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान म्हटलं तर इथे तुमच्या खऱ्या अर्थानं कठीण कसरत असते. आणि आज जर आपण पाहिलं तर नारंगी मास्टर ब्लास्टरची टीम आयोजकांच्या भूमिकेमध्ये नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची संपूर्ण टीम, त्यानंतर NCC संघ आणि संपूर्ण आज गावकरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. फटका खेळल्या पुण्यात आपण पाहिलं तर चेंडू मात्र नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत, बॉल अडवलाय, फेकी करतायत लॉंग ऑनमधून, धावसंख्या धाव फलक्यावरती एकीने वाढली गेलेत, धाव फलक्यामध्ये धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 16 रन. चार षटकांचा मॅच आहे, शेवटचा बॉल तिसऱ्या षटकात येईल, त्यानंतर शेवटचे 6 चेंडू हे मैदानावरती असणार आहेत. दमदार आयोजन नेहमीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती सातत्यपूर्वक राहिलंय. आमच्या बाहेरचा बॉल आहेत, पंच आमच्या दिशेने वळतात, परशुराम पाटील गंभीर सर आमच्या दिशेने वळाले, सांगतात व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड. धावफलक्यावरती आपण धाबा पाहिलं तर व्हाईटच्या स्वरूपानं मात्र ऍड केला जातो, धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात 17 धाबा. पाठीमागे स्टँड्स पाहिलं तर पाटील परिवाराचे एक स्टँड्स, त्याच्या बाजूने आपण थोडं चालो तर फाईन लेगमध्ये नगरसेवक स्टँड, आज ज्यांचा वाढदिवस आहे, वॉर्ड क्रमांक 7 माजी नगरसेवक सदानंद पाटील साहेब. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क पुन्हा न होताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहिलं तर इथे समाप्त होत आहेत, बरोबर 3-3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहे धावफलक्यावरती 17, शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत. एक सुपर हिट सॉन्ग ऐकूया, DJ मयूर भोवीर तिथे रेडी आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात झाल्या, फटका छान प्रकारे खेळलाय क्षेत्ररक्षक, चेंडूवरती आल्या बॉलला कव्हर केलं तोपर्यंत आपण पाहिलं तर इथून मात्र धावा आहेत त्या पूर्ण करताना पाहायला मिळाले. दोन धावेने धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात, संघाच्या एकूण धावा 19. मोठे फटके खेळण्यापेक्षा सिंगल डबल कधी पण कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा आणि ते सध्या मैदानावरती करताना पाहायला मिळतात. सुरेश घनत अनुभव आहेत, एक लिजंड खेळाडू आहेत, 40+ क्रिकेट शिटगाव संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत, पण आज घरचा संघ वाघोबा खंदरपड आहेत आणि खंदरपडा संघासाठी सध्या मैदानावरती खेळतात. समोर आई गावदेवी कणेर, शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय बॉलला, पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र दूरवरून पटला करतोय, बॉलला थांबवलं जाईल का? येस डेफिनेटली बॉलला थांबवलं. पुन्हा तर दोन धावेंचा प्रयत्न आहे, तो दोन धावेंचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. आधीच्या बॅट्समॅनला हे करायचं होतं, आधी बॅटर होते 1-2-3 क्रमांकांच्या, त्यांना मात्र हे करणं गरजेचं होतं, पण ती जबाबदारी आता सध्याच्या घडीला सुरेश घरत निभावत आहेत. दोन ने धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात 21 रन ऑन दी बोर्ड, 5 विकेट्स आफ्टर 3.2 ओव्हर्स. फुलटस बॉल आहे, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कळलाय, ताकद कमी पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षक आले, क्षेत्ररक्षकाने कॅच कॅरी केला. सुरेश घरत चांगला खेळ करत होते, ते मात्र तंबूच्या दिशेने परततील. वाघोबा खंदरपडा संघाला लागलाय 6वा धक्का, 21 लॉस ऑफ 6 विकेट.
तर 21वा दुपारचं सत्र सध्या आपण मैदानावरती पाहू शकतात. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेली मॅच, मॅच क्रमांक 5 वाघोबा खंदरपाड अगेन्स्ट त्याच्या संघ आपण पाहिलं तर गावदेवी कणेरचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती होतो, तो आतापर्यंत कणेर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर न्यू मॅन इन मैदानावरती आपण पाहिलं तर दाखल होत आहेत मिस्टर जतीन पाटील मैदानावरती दाखल झाल्यात. 21 वरती 6 गडी बाद आतापर्यंत सिच्युएशन आहे ती वाघोबा खंदरपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर आपण पाहिलं तर आई गावदेवी कणेरचा संघ आहे. 3 बॉलचा कळ मैदानावरती अजूनही बाकी आहेत. 3 चेंडू मैदानावरती कशाप्रकारे हाताळले जातील हे पाहण्यासारखे असणार आहेत. NCC चषक 2024 पर्व 25वं रौप्य महोत्सव क्रिकेटचा महासंग्राम आपण सध्या मैदानावरती एन्जॉय करतायत. गोलंदाज रेडी, फटका खायचा होता, सफल झाले होते, 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेर आले, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. चांगला बॉल आहे तो, चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेला. इथून मैदानावरती 2 बॉलचा कळ अजूनही शेष असणार आहे. ट्वेंटी 21 21 6 गडी बाद उर्वरित 2 बॉलचा कळ मैदानावरती बाकी आहे. स्ट्राइकिंगवरती बॅटर, फटका खेळला हवेमध्ये. चेंडू मात्र आपण पाहिलं तर नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल का, तर डेफिनेटली 2 धावेंचा प्रयत्न, तो 2 धावेंचा प्रयत्न पुन्हा त्या मैदानावरती घेतला आहे. 2 धावा येतात, तिसऱ्यासाठी वलटील का, तिसऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खराब 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 क्षेत्रक्षणाचा दर्जा मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 पूर्ण केल्या, तिसरी धाव मात्र मैदानावरती पूर्ण केली गेल्या आहेत. 3 धावाने धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात. 24 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर तिथून मात्र धावसंख्या जवळपास वाढणार आहेत. इथून 4 आल्या तर 28 6 आल्या तर 30 2 आल्या तर 26 1 आली तर 25 आणि तिथून जर विकेट आली तर पुन्हा त्या 24 वरतीच धावसंख्या थांबणार आहेत. काय इथून मैदानावरती मोठा फटका येईल की तिथून पुन्हा एकदा सिंगल डबल रोटेशन केलं जाईल हे मैदानावरती पाहण्यासारखं आहे. शेवटचा बॉल आतण्यासाठी गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. रोहन भोईर, समोर आपण पाहिलं तर प्रकाश पाटील पीपी करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. तिथून मात्र आता विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. फलंदाज बाद होतील. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपला. पहिल्या 4 षटकानंतर धावफलक्यावरती धाबा उभारल्यात वाघोबा खंदरपाडा संघानं. 24 बॉलमध्ये 24 उभारल्यात आणि विजयासाठी 25 धावांचं लक्ष आहे ते गावदेवी कणेर संघासमोर आहेत. गावदेवी कणेरला करायचे आहेत 25 25 होतील की नाही होणार या गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. परंतु त्या अगोदर चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे, तो ड्रॉ या ठिकाणी केला जातोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय महिजी मांगेला साहेब आहेत. संत निरंकारी मंडळाच्या वतीनं NCC चषक 2024 साठी आपण पाहत आहेत. त्यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी गेलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूया. आणि जनार्दन महाराज नारंगी गावचे आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाची देणगी गेलेल्या आहेत. NCC चषकाच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे, तो चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सुमित 11 फणसवाडा आणि कोसमाई बी, कोसमाई खर्डी बी आणि सुमित 11 फणसवाडा. कोसमाई बी खर्डी सुमित 11 फणसवाडा सध्या संत निरंकारी मंडळ यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची देणगी दिली जातात. मनापासून आपले आभार आहेत. आदरणीय जनार्दन महाराज यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 5,000 रुपयाची देणगी दिल्या आहेत, त्यांचेही मनापासून आभार आहेत. आणि या मॅचमध्ये जो संघ विजय होईल त्याला बाय घोषित करण्यात आलेले आहेत. या मॅचचा विजयी संघ, त्या विजयी संघाला बाय घोषित करण्यात आलेले आहेत. आणि दुसरा सामना माऊली बी तलावपाडा त्यांच्या अगेन्स्ट वाघोबा ग्रुप कसराळी. वाघोबा कसराळी आणि माऊली तलावपाडा याच्यामध्ये तो मॅच होणार आहे. दुसरा मॅच, पहिला मॅच असेल कोसमाई खर्डी बी चा संघ आपण मैदानावरती पाहणार आहोत. आणि त्या संघाचा सामना आपण पाहिला तर अगेन्स्ट टीम असेल सुमित 11 फणसवाडा वर्सेस आई कोसमाई खर्डी बी असा सामना मैदानावरती रंगणार आहेत. बॅटर मैदानावरती चालले आहेत. पवन गरत मैदानावरती क्षेत्ररक्षण सध्या सजवतोय 25 धावांचं लक्ष.
प्रत्येकाचं स्वप्न असतं एकदा तरी नारंगीच्या मैदानावरती क्रिकेट खेळावं. आणि आज जर आपण पाहिलं तर लाख मोळाची स्पर्धा या मैदानावरती आपण पाहत आहात. बरोबर, आपण पाहिलं तर ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट टुर्नामेंट या मैदानावरती आपल्याला जरूर आता तो थोड्याच दिवसामध्ये थोड्याच दिवसावरती स्पर्धा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. त्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5 लाख आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 3 लाख आकर्षक चषक, मॅन ऑफ द सिरीजसाठी गोल्ड चैन, त्यानंतर बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलरसाठी आपण पाहिलं तर सोन्याची अंगठी आहे ती मात्र दिली जाणार आहेत. आणि ऑल इंडियाचे जे ओपन सितारे आहेत ते नारंगीच्या ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्या मैदानावरती जाऊया पुन्हा एकदा. मॅच सुरू आहेत, दोन संघ मैदानावरती रेडी आहेत. 25 धावांचं टार्गेट आहे, त्या 25 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आहे. गोलंदाजी मार्क्सवरती आल्या आहेत. खंदरपाडा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू पवन घरत मैदानावरती पहिला बॉल घेऊन पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं निघून जातोय. प्रकाश चेंडूवरती वेगाने पुढे आला, बॉल अडवले प्रकाशनं. फेक करताय तोपर्यंत एक धाव मिळाली. एका धावेने संघाची सुरुवात. श्रीगणेशा जाऊन पोहोचतात मात्र एक धावेवरती. रोकावं लागेल, धावा रोकायची असेल तर प्लॅनिंग क्रिकेटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट. प्लॅनिंग जर तुम्ही मैदानावरती आखली तर काही गोष्टी मोठ्या नसतात, तर तुम्हाला करून दाखवाव्या लागतील. ते पुन्हा त्या मैदानावरती चित्र होईल का या गोष्टीची आपण चर्चा करूयात. पुढचा बॉल फटका खळला, बॅक टू बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. पवननं मात्र या बॉलला थांबवल्यात. म्हणून एका गोष्टीचा उल्लेख झाला, एकतर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट फेकायचे आहेत, अन्यथा समोरच्या संघाला थांबवायचे आहेत, मग तुम्हाला विकेटही घ्यायचे आहेत. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संघ गावदेवी कनेर आहेत. गावदेवी कनेर सध्याच्या घडीला तो विचार करतोय इथून सिंगल डबल इथून चौकार वेळप्रसंगी ही मॅच आपण पुढे चालवू शकतोय, हा प्रयत्न त्यांच्या मनामध्येही आहे. पुढचा बॉल फटक्या हवेमध्ये खळला, झेलची संधी आहे. क्षेत्रक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न प्रकाश करतोय. प्रकाश 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 झेल ड्रॉप, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. मैदानावरती या गोष्टी नाही करायच्या. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. जरी आज वैतरणा विभाग बी असेल पण बीला देखील आपला एचा क्लास दाखवावा लागणार आहे. कारण की या मैदानावरती मी तुम्हाला जरूर सांगेन, ज्यावेळी ऑल इंडिया ओपनचे काही टेनिस क्रिकेटचे तारे सितारे ज्यावेळी मैदानावरती येतील ना, त्यावेळी जरूर पाहण्यासाठी या. कारण की तिथून क्षेत्ररक्षणाचा दर्जा पहा, गोलंदाजीचा दर्जा पहा, बॅटरचा दर्जा पहा. कधी मोठा फटका खेळायचा, कधी सिंगल घ्यायची, कधी डबल घ्यायची, कधी विकेट घ्यायचा, हे तुम्हाला बरोबर दाखवून देतील. आणि वैतरणा विभाग नो डाऊट एक चांगलं क्रिकेट वैतरणा विभागामध्ये खेळलं जातं, पण आज स्वतःला या मोठ्या मैदानावरती प्रसिद्ध करायचं आहेत, चांगला एफर्ट लावायचा आहेत. अनेक जण तुम्हाला यूट्यूब डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून सध्या पाहतात घर बसल्या, मग त्यांचीही मनं जिंकायची आहेत. मनं जिंकायची असतील तर कॅच कॅरी करावे लागतील. पवन फुलटस बॉल आहे, मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. संजय कनेर चेंडूवरती आल्यात. पुन्हा एकदा मैदानावरती क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळत आहेत. मोठी स्टेप आहेत, मोठ्या लेवलला तुम्ही क्रिकेट खेळता, मोठ्या लेवलला क्रिकेट खेळताना तुम्हाला दबाव दडपण येणारच. दबाव दडपणामधून तुम्हाला मैदानावरती बाहेर निघायचं आहे. जर प्रेशर दबाव तुम्ही मैदानावरती घेतला तर कदापि या स्पर्धेमधून तुमचा प्रवास थांबू शकतोय. मग तुम्हाला प्रेक्षक म्हणून या स्पर्धा संपूर्ण एन्जॉय करावी लागेल. धावा धावफलक्यामध्ये जाऊन पोहोचतात संघाच्या 5. मदन दलवी वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे, ड्राईव्ह केलाय. परिस्थिती जाणत आहेत, मदनला माहीत आहे जास्त काही करायचं नाहीत, हे फक्त ढकलून द्यायचं. बॉलला मिसफील्ड झाली तर मिसफील्डला रूपांतरानंतर 2 मध्ये करायचं आहे. मदन दलवीला बरोबर योग्यरीत्या माहीत आहेत आणि तो मैदानावरती करण्याचा प्रयत्न करतोय. धावा धावफलक्यावरती जाऊन पोहोचल्यात. पहिल्या षटकाच्या आतापर्यंत खेळ सुरू आहेत. 6 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. गुरुनाथ आणि मदन ही जोडी आपण सध्या मैदानावरती पाहू शकतायत. रिक्वायर्ड रन रेट 6 आहेत, करंट रन रेट सध्या 7 वरती पोहोचलाय. फटका छान प्रकारे खेळलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रकाश फ्रेम मध्ये येतोय. प्रकाशने बॉल अडवलं, फेक केलं विकेट किपरच्या हातामध्ये. अक्षयने बॉलला कॅरी केलं तिथून पाठीमागून. षटक संपलं गेलं पहिल्या ओव्हर नंतर रन आहेत. पवन घरच्या षटकामध्ये धावा येतात 8. पाटला करायचा मैदानावरती 25 धावांचा. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि मैदानावरती पुन्हा येऊया. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आहेत. संपला गेला धावा धावफलक्यावरती 7. काही वेळानंतर आपले धनंजय ते एन सी सी नारंगी जो आपण फॉर्म्स आहेत तो मात्र स्क्रीनवरती पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
धावधावपळकावरती 7. ओहो, चांगला बॉल, चांगला बॉल, बॅटची एज, विकेट किपरनं चांगला कॅच केला आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला प्रवीण भोईरनं विकेट मिळवून दिली. विकेट या मॅचमध्ये वाघोबा खंदरपाडे संघाला घेऊ नये दिली आणि विकेट मिळवलाय प्रवीण भोईरनं. फलंदाज बाद, गॉन. धावा पहिले तर 7 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आपण पाहतात एनसीसी चषक 2024 पर्व. आपण पाहिलं तर 25वं पर्व मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. खूप सारे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना आपण त्यांना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतात. प्रवीण भोईर आल्या क्षणी पहिल्याच बॉलवरती विकेट. चांगला बॉल, चांगला बॉल मैदानावरती टाकलाय. पुन्हा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये पवनने दबाव निर्माण केला परंतु फिल्डरची तेवढी साथ नाही लाभली. आता प्रवीण भोईर मैदानावरती आले, पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला, त्याच्यानंतर आता उत्साहाचं वातावरण सध्या डगआउटमध्ये आहे वाघोबा खंदरपाड्याच्या. दोन चांगले बॉल मैदानावरती टाकलेत म्हणून म्हटलं की या मॅचमध्ये खंदरपाडा संघाला परतायचं असेल तर त्यांना विकेट आणि डॉट टाकायचे आहेत. दुसऱ्या बाजूला ही मॅच पुढे घेऊन जायची असेल तर गावदेवी खंदर संघाला सिंगलला डबलमध्ये रोटेशन करायचं आहेत. क्रिकेटचं बेसिक तुम्हाला मैदानावरती जाणायचं आहेत. क्रिकेटचा खेळ नुसता बॅट आणि बॉलने नाही खेळला जात, क्रिकेटचा खेळ तुमच्या बुद्धीने खेळला जातो. ज्याच्याकडे माइंड तो क्रिकेटच्या खेळामध्ये यशस्वी होईल. प्रवीण शॉर्ट बॉल मिस केलाय. पुन्हा एकदा सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आहेत. आणखीन एक चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. मदन दलवी सध्या नॉन स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतात. पहिल्या 3 चेंडूवरती काय दबाव निर्माण केला आहे. स्ट्रायकिंगवरती आलेले बॅट्समॅन शुभम नाईक. 3 चेंडूवरती प्रवीण भोईरचा कमबॅक. कुठलंही लक्ष क्रिकेटमध्ये छोटं नसतं, कुठलंही लक्ष क्रिकेटमध्ये मोठं नसतं, अचीव करून दाखवायचं असतं. बागपूरला गेले, ड्राईव्ह केला, बॉल गॅपमध्ये खेळला, वेगाने चेंडू चालला, क्षेत्ररक्षक पाटला करतायत. दोन धाबा तर तिथे इझिली कम्प्लीट होतील. तिसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती होईल का, फेकी झाला. तिसऱ्यासाठी प्रयत्न, मदन दलवीय डेंजर झोनवरती धावतायत आणि तिथून मात्र मैदानावरती आपण पाहिलं तर 3 धाबा पूर्ण होतील का. डेफिनेटली डेफिनेटली 3 धाबा पूर्ण होतील. इतकंही चेंडूवरती क्षेत्ररक्षकाला लेट नाही यायचं, पण एवढ्या लेट क्षेत्रक्षक पोहोचले चेंडूवरती तिथून 3 धावाल्या. आणि आता खंदरपाडा संघाकडून एक वेळा नाहीत, हे 3 वेळा घडल्यात. आधी प्रकाश, संजय आणि आता पुन्हा एक क्षेत्ररक्षक चुकले आहेत. मॅच जिंकायचे असेल तर एक एक धावा तुम्हाला सेव्ह करायचे आहेत, एक एक धावा तुम्हाला वाचवायचे आहेत, क्रिकेटची परिभाषा जाणायची आहेत. जो क्रिकेटची परिभाषा जाणेल तो क्रिकेटमध्ये जिंकेल, हा क्रिकेटचा नियम आहे. धावा धावफलकामध्ये जाऊन पोहोचतात संघाच्या 10. चेंडूचा खेळ संपला गेला 1.4. लक्ष टार्गेट 25. चांगला मॅच दुपारच्या सत्रामध्ये मैदानावरती रंगतो एनसीसी चषक 2024. टॅगलाईन जरी सध्या आपण पाहिली तर टॅगलाईन ही आहेत. खूप सुंदर प्रकारे मात्र आयोजन केलं गेलं आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. या षटके दिलं पुढील बॉल घेऊन फटका खेळला हवेमध्ये. आधीच्या बॉलवरती मिसफील्ड केली, मिसफील्डमुळे स्ट्राईक रोटेशन आणि मदन दलवीच्या बॅटमधून चेंडू सीमापार. एनसीसी चषकातील दमदार षटकार. थँक यू. एक एक गोष्टी क्रिकेटमध्ये काउंट होत आहेत. एव्हरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकटाच्या समयी तुमच्या एक एक गोष्टी काउंट होत आहेत. ते मैदानावरती घडलं, इथून मात्र काउंट केल्या गेल्या गोष्टी. धावसंख्या धावफलकावरती इथं सांगतायत 16, 16 रन ऑन दी बोर्ड्स. प्रवीण भोईर पुन्हा एकदा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक प्रकाश आला आहे. प्रकाशने आता कॅच कॅरी केलाय, त्याने कॅच चांगल्या प्रकारे पकडलाय. फलंदाज मदन दलवी एक मोठा फटका खेळल्यानंतर स्वतःवरती नियंत्रण कंट्रोल नाही ठेवू शकले आणि फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. धाबाधाव फलक्यावरती 16 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धाबा करायच्या आहेत, त्या मात्र जवळपास 9.
परंतु आता समीकरण 12:9 आहे, 12:9 मैदानावरती आता वाचवल्या जातील का प्रश्न आहे. हे षटक खूप निर्णायक आहे. या षटकामध्ये 2-3 धावा विकेट मैदानावरती घेतल्या, डॉट टाकले तर पुन्हा त्या मॅचमध्ये परतू शकतो संघ. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमला या षटकामध्ये हव्या आहेत 6-7 धावा, तर ते देखील या मॅचमध्ये कमबॅक करू शकतात. आणि विजयी व्हायचे असेल तर तुम्हाला 9 धावा करायचेच आहेत. 12 बॉल 9 धावींची गरज. पहिला बॉल खेळला पाठीमागच्या दिशेने, सुंदर फटका खेळला आहेत क्षेत्ररक्षक तिथून, मात्र नितेश पाटील चेंडूवरती आला, बॉलची फेक केल्या आहेत. फेकी खराब आहेत. 2 धाबा तोपर्यंत इझिली कम्प्लीट केल्या जातील. 2 धाबा पहिल्याच बॉलवरती मात्र घेतल्या जातात. 11 बॉलमध्ये 7 धावींची गरज आहे. प्रमुख खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईनवरती ठेवायचे आहेत, त्यांचा थ्रो देखील येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल या षटका दरम्यान अष्टमच्या बाहेरचा बॉल आहे. चांगला बॉल मैदानावरती आताला गेलाय का? यस, डेफिनेटली चांगला बॉल टाकलाय. थोडंसं लेनच्या मधून मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथून आता विचार केला तर 10 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 10 बॉलमध्ये 7 धावींची गरज आहे. 1-2-3 चेंडू चांगले टाकले तर मैदानावरती कमबॅक करू शकते. मनोज लेफ्ट हँड गोलंदाज आहेत. मनोज पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवे टप्प्याचा बॉल, त्याला ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. संजय कनेरा चेंडूवरती पुढे आला, 1 रन मिळाला, 2 रनचा प्रयत्न, डेंजर झोन, परंतु 2 धावा मैदानावरती कंप्लीट. 2 धावा मैदानावरती येत आहेत. 2 धावीने धावसंख्या धावफलक्यावरती पुन्हा एकदा पुढे वाढली गेल्यात. जाऊन पोहोचते ते मात्र 20 च्या घरामध्ये. इथून आता 5 धावीची गरज आहे. येणारे बॉल मैदानावरती आहेत ते मात्र 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 5 धावींची गरज. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 5 धावीची गरज. मनोज पुन्हा त्या मैदानावरती रेडी. शुभम नाईक चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानावरती अद्यावत केला गेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही येणारे बॉल आहेत मैदानावरती जवळपास, आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये विजयासाठी 5 धावींची गरज आहे. हे 2 चेंडू आहेत, ते 2 चेंडू निर्णायक आहेत. या 2 चेंडूवरती कदापि डॉट विकेट्स जर आल्या तर वाघोबा खंदारपाडा संघही कमबॅक करू शकतोय. चांगला डॉट बॉल मैदानावरती आतळला आहे. धावची संधी तिथे निर्माण झाल्या आहेत. धावच्या स्वरूपानं विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. फलंदाज शुभम नाईकला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. सामना रंगेल का मैदानावरती हा प्रश्न तुम्हाला सर्वांना आहे. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी हव्या आहेत अजूनही 5 धावा. सध्या मला ऐकतायत पाहतात त्या सर्वांचं पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं एनसीसी चषक 2024 रौप्य महोत्सवाच्या या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये सर्वांचं स्वागत आहे. निर्णायक चेंडू आतळण्यासाठी गोलंदाज मैदानावरती रेडी. 7-5 7 बॉलचा खेळ मैदानावरती आहेत. 5 धावींची मैदानावरती गरज आहे. बॅटर मैदानावरती दाखल होतात अक्षय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गौतम, अक्षय आणि गौतमी जोडी मैदानावरती आहेत. आज मैदानावरती पुन्हा एकदा या नारंगीच्या मैदानावरती ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती पुन्हा एखादा इतिहास घडेल का हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा शेवटचा बॉल हवेमध्ये खेळलाय. जेल घेतली तर मॅच ऑन. प्रकाश आल्यात. प्रकाश कॅच ड्रॉप. कॅच कॅरी करायला होता, कॅच वरती पोहोचले होते परंतु कॅच कॅरी नाही झाला. या मॅच मध्ये भरपूर सारे बदल झाले आहेत. फिल्डिंगचा दर्जा तेवढ्याच चांगल्या प्रकारामध्ये नाही पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप झालाय, जीवनदान मिळालायत आणि मैदानावरती 2 धावाही पूर्ण झाल्यात. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 3 धावींची गरज आहे. 6 मध्ये 3 धावा वाचवायच्या आहेत मैदानावरती. प्रकाशवरती जबाबदारी दिली जाईल का हा प्रश्न आता मैदानावरती आहे. एक ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर येऊयात मैदानाच्या दिशेने.
थँक यू. सध्या स्क्रीनवरती कम्पॅरिझन जर पाहिलं तर 3 षटकानंतर आई गावदेवी कन्नडचा संघ कुठे आहे आपण पाहूया पुन्हा एकदा कम्पॅरिझन. 3 षटकामध्ये वाघोबा कन्नड पडवतो 17-5, आई गावदेवी कन्नड आहेत 22-3, त्यामध्ये पुढे आहेत. आफ्टर 3 ओव्हर्समध्ये पुढे आहेत. इथून कंद्रपाडा संघ थोडंसं कमी पडला होता, पण 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 3 धावा करायचे आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती धनंजय मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आज मात्र ही मॅच जिंकायची असेल तर पहिले 3 ते 4 चेंडू चांगले टाकायचे आहेत. या मॅचमध्ये कमबॅक करू शकतायत. 6 बॉल 6 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे ती टीम गावदेवी कन्नड संघाला. पहिला बॉल आहे खूप छान पद्धतीने मात्र बॉलला वळवलं गेलं आहे. एक धाव पाहायला मिळतात. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न, तिथून फेकी झालाय चेंडू, मात्र थर्ड अंपायर कडे रेफर केलं गेलंय का? तर यस, डेफिनेटली थर्ड अंपायर कडे मात्र तिथून रेफर केलं जात आहेत. पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायर सध्या रेफर केले गेले आहेत. थर्ड अंपायर आता बिझी होईल. थर्ड अंपायर सध्या इथे मात्र येत आहेत, चेक करतायत जे काही डिसिजन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. थर्ड अंपायर थँक्यू. थर्ड अंपायरचं डिसिजन आलंय, नॉट आउट. मैदानावरती आपण पाहिलं तर धावाही घेतल्या गेल्या 3 आणि हा सामना आहे तो सामना मैदानावरती मात्र विजय संपादन केलाय टीम गावदेवी कन्नड संघानं. मात्र विजय मिळवलाय. हडलक टीम वागोबा कन्नडपाडा. कन्नडपाडा संघ मिस्टेक ज्या चुकी घडल्यात त्या चुकीमुळे थोडंसं पराभवाच्या छायामध्ये जावं लागलंय. कारण की तिथून कॅच कॅरी केलं असतं कदापि चित्र वेगळं असतं, पण क्रिकेट आहेत, क्रिकेटमध्ये या गोष्टी होणारच आहेत. हडलक टीम वागोबा कन्नडपाडा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार येतो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचचा मात्र दिला जाईल. इतांशु पाटील मला सांगतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत, परंतु मॅच समरी जर पाहिली तर वागोबा कन्नडपाडा संघ सुरेश घरत 8 चेंडूमध्ये 7, नितेश पाटील 3 चेंडूमध्ये 3, जतीन पाटील 2 चेंडूमध्ये 3, पवन घरत 2 चेंडूमध्ये 2, गुरुनाथनं 1 षटकात 7 धावा दिल्या 3 विकेट घेतल्या 2, अक्षयचं 1 षटक 7 धावा 2 विकेट, रोहन भोईरचं 1 षटक 7 धावा 1 विकेट, त्याच्या अगेन्स्ट साई गावदेवी कन्नड संघाचा मदन दळवी 6 चेंडूमध्ये 11, शुभम नाईकच्या 8 चेंडूमध्ये 7, गौतम कुडवच्या 1 चेंडूमध्ये 3 आणि गुरुनाथच्या 3 चेंडूमध्ये 2. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो खेळाडू आहे ज्यानं बॅटिंग करताना धावा बनवल्या 2, ज्यानं गोलंदाजी करताना विकेट घेतल्या 2.